उत्तर भारतीयांची सभा होते आहे गोरेगावमध्ये नेस्को सेंटरमध्ये भाजपकडून. कृपाशंकरजी, सगळे कार्यकर्ते आलेले आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांना हनुमान चालीसांची पुस्तकं दिली जात आहेत. काय एकत्र हनुमान चालीसेचं पठण केलं जाईल का या ठिकाणी? हनुमान चालीसा आणि हनुमान म्हणजे शक्ती, एनर्जी, आस्था, पूजा. हे हनुमान चालीसाचं काय विशेष आणखी कारण नाही आहे, पण ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसचे प्रभारी म्हणून गोव्यामध्ये गेले होते, आल्यानंतर एक सत्कार उत्तर भारतीय समाजानं ठेवायचा होता, ते एक महिन्यापूर्वी ठरला होता. आणि हनुमान चालीसा म्हणजे ज्या लोकांना हनुमान चालीसा समजत नाही, ज्या लोकांना हनुमान चालीसाचं महत्व नाही आहे, त्यांना हे महत्व समजेल पाहिजे म्हणून हे पाठण चालू आहे. बर, कशा पद्धतीने आता पठण असणार आहे, सामूहिक पठण असणार आहे का सर्व हनुमान चालीसा? सर्वांना दिलेलं आहे, सर्व पाठण करतील. गेल्या वेळेस ज्या पद्धतीने नवनीत राणा यांना विरोध झाला, त्यासाठी हा सगळ्या प्रकारे पठण होणार आहे का सामूहिकरित्या? कारण तसा सांगता येत नाही, पण एक नक्की आहे की आपला देवाची किंवा आपला सनातन धर्माची हिंदूची ज्यांची आस्था, ते आस्था कुठे जगली पाहिजे. काही लोकांना समजत होतं म्हणून केलत होते, ह्याचा त्या नवनीत राणा आणि बाकीचे काही तर संबंध नाही. ज्या पद्धतीने सगळं सामूहिक पठण होणार आहे, उत्तर भारतीयांचा हा मेळावा आहे, गेल्या काल मुख्यमंत्री देखील ज्या पद्धतीने म्हणाले हिंदुत्वासाठी, रामाच्या मंदिरासाठी संघर्ष आम्ही देखील केलेला आहे, हे सगळं पठवून देण्यासाठी हनुमान चालीसा होणार आहे का? ते आता माननीय देवेंद्र फडणवीस ज्यावेळी बोलतील ना, तेवढे सगळे स्पष्ट होऊन जाईल. या ठिकाणी हनुमान चालीसेचं पठण देखील होईल. आणि बाकीची जी उत्तरं आहेत, उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नांची उत्तरं, जी स्वतः देवेंद्र फडणवीस देतील असं देखील कृपाशंकर सिंग यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ सुमेसोबत गणेश कोडे, झी मीडिया, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.